हॉटेलचं कितीही खाल्लं तरी घरच्या वरण भाताची चवच काय वेगळी असते। तर आज आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। कारण रोजचं जेवण असो किंवा कुठला कार्य, वरण भात तर असलाच पाहिजे। तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण। फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ आणि पाऊण वाटी मूग डाळ घेतलेली आहे। साधारण 100 आणि 75 ग्रॅम आहेत। आणि एक कैरी घेतलेली आहे, कच्ची कैरी आहे। आंबट असली तरी चालेल किंवा आंबट गोड असली तरीही चालेल। आता सर्वात आधी आपल्याला दोन्ही डाळी 2-3 वेळा पाण्यातनं धुवून भिजत घालावी लागेल। तर तूर डाळ आपल्याला 1/2 तास भिजत घालायची आहे, कारण तूर डाळीला जास्ती वेळ लागते शिजायला। इथे मी तूर डाळ ऑलरेडी भिजत घातली आहे आणि तुम्ही बघू शकता चांगलीच फुगली आहे। आता जशी तूर डाळीला 1/2 तास आधी भिजवावी लागते, तर मूग डाळीला तुम्ही 5 मिनिटं आधी भिजवली तरीही चालेल, कारण मूग डाळीला जास्ती वेळ लागत नाही। आता वेळ वाचवण्यासाठी दोन्ही डाळ आपण कुकरमध्ये उकडून घेऊया। आता याच्यामध्ये आपण घालूया 1 ग्लास भर पाणी। पाणी खूप जास्ती घालू नये, त्याच्याने ओतू जाईल। साधारण 1 ग्लास पुरेसा आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया 1/4 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल। तेल टाकल्याने डाळ ओतू जाणार नाही, म्हणून आपण थोडंसं तेल घालतोय याच्यामध्ये। आता मिक्स करून साधारण 10 मिनटं किंवा 2 सिट्या घ्या। प्रत्येकाला त्याचा कुकरचा अंदाज असतो, त्यानुसार तुम्ही वेळ कमी जास्ती करू शकता। आता इथे कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत बाकीचे साहित्य काय काय लागणार आहेत ते सुद्धा आपण बघूया। तर फोडणीसाठी घेतलेली आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडेसे कढीपत्ता 12 ते 15, 2 चिमूट हिंग, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 लाल सुख्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे भरून खवणलेलं ओलं खोबरं। आता आपण कैरीसुद्धा कापून घेऊया। तर कैरीचं साल काढायचं नाही आहे, सालासकटच कैरी घ्यायची आहे। तर स्वच्छपणे धुवून मीडियम साईजचे फोडी कापून घ्या। आता ही जशी मीडियम साईजची कैरी आहे, तर फोडी किती घ्यायचे ते आपल्यावर आहे, म्हणून आधी चाखून बघा। आंबट असेल तर कमी घ्या आणि आंबट गोड असेल तर अख्खी कैरी घेतली तरीही चालेल। आणि कैरी मुख्य म्हणजे बाट्यासकटच घ्यायची आहे आपल्याला, कारण डाळीतलं बाटं खायला खूपच छान लागते। 10 मिनिटं झालेली आहेत आणि डाळसुद्धा उकडून झालेली आहे। कुकर बंद केल्यानंतर पूर्ण वाफ निघू द्या आणि त्यानंतरच कुकर उघडून बघा। हे बघा, डाळ चांगलीपणे शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया। आता वरून फोडणी न देता आपण वेगळ्या भांड्यामध्ये फोडणी देणार आहोत। तर त्याच्यासाठी 2 चमचे तेल गरम करा। तेल गरम होतं त्याच्यामध्ये घाला मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, लाल सुख्या मिरच्या आणि ठेसलेलं लसूण। हलकेसं परतून घ्या, फोडणी चांगली तडतडली पाहिजे हां। परतून घेतल्यानंतर आत्ता याच्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालूया। हलकीशी तेलावर परतून घ्या। आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूया, साधारण 1/2 ते 1 ग्लास, कारण डाळीमध्ये पाणी घालावंच लागेल, म्हणून आधीच आपण याच्यामध्ये पाणी घालतोय। त्याच्याने फोडीसुद्धा हलकेसे मऊ पडतील आणि आपल्याला पूर्णपणे स्मॅश करायचे नाही आहेत, म्हणून फक्त 5 मिनिटं झाकण देऊन मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता फोडी चांगलेच मऊ पडलेल्या आहेत, पण बिलकुल असे पसरलेले नाही आहेत, म्हणजे ओव्हरकुक झालेले नाही आहेत। पाण्यामध्ये सुद्धा त्याची चव उतरलेली आहे। आता याच्यामध्ये आपण आपली शिजवलेली डाळ ओतूया। बरेच जण फक्त तूर डाळीचं वरण बनवतात, तर बरेच जण फक्त मूग डाळीचं, पण ह्या प्रकारे दोन्ही डाळीचं मिश्रण करून तुम्ही वरण बनवा, अतिशय चविष्ट लागतं। ॲज वेल ॲज जेवढे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते एकत्र तुम्हाला मिळते। आता आपण घालूया खवणलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता चवीपुरते मीठ घालूया, कारण डाळ उकडतानाच आपण मीठ घातलं होतं, त्याच्यानंतर घातलेलं नाही आहे, म्हणून मीठ घालून मिक्स करा। आता झाकण देऊन फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवा, म्हणजे एक चांगलीच उकळी येऊ द्या। तर आपलं मस्त आंबट थोडंसं गोड असं वरण रेडी आहे। काय मस्त दिसते बघा। आता वरण किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्ती करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। चपाती आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, पण भातासोबत याची चवच काय वेगळी लागते।
आणि कैरी घातल्यामुळे याची चव 100 पटीने वाढली आहे. आता एक फायनल टच बाकी आहे, तूप शिवाय वरण कसलं. तर याच्यामध्ये आता आपण घालूया 2 चमचे तूप. तर तूप तुम्ही जेवताना डाळ भातासोबत देऊ शकता किंवा या प्रकारे वरून सोडू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.